शिरोळ तालुक्यात आरोग्यमंत्री यांच्या जयसिंगपूर नगरीत जुगार, दारू, सट्टा, मटका, अवैध प्रवासी वाहतूक, हुरट्या चोरी, वेश्याव्यवसायाचं प्रमाण फार वाढलं आहे. अवैध व्यवसायी वाहतुकीला तर सुवर्ण दिन आले आहेत. पोलीस प्रशासनाच्या डोळ्या देखत सर्व व्यवसाय सुरू असून ही हा अवैध व्यवसाय थांबवण्यात अपयश मिळत आहे. जयसिंगपूर बसस्थानकासमोरच अगदी थोड्या अंतरावर असलेल्या गणेश हॉटेल परिसरात अवैध धंद्यांनी कळस घातला असल्याचं सर्वसामान्य नागरिकांकडून मत व्यक्त होत आहे. राज्याचे आरोग्य राज्यमंत्री यांची कर्मभूमी असलेल्या आणि छत्रपती शाहू महाराज यांनी वसवलेल्या जयसिंगपूर नगरीत अवैध धंद्यांनी तोंड वर काढले आहे. जुगार, क्लब, दारू, सट्टा, मटका या अवैध धंद्याला ऊत आला आहे. मटका दलालांनी टेलिफोनिक मटका लावण्याची मुभा ठेवली आहे. तसेच अवैध प्रवासी वाहतुकीला सुवर्ण दिन आले आहेत. पोलीस प्रशासनाला तर या प्रकाराची माहिती असूनही तेरी भी चूप मेरी भी चूप या उक्तीप्रमाणे कोणावरही कारवाई करण्यास प्रशासन धजावत नसल्याचं चित्र दिसत आहे. जुगार अड्डा, दारू अड्डा, मटका या व्यवसायाला आळा बसवण्याची गरज आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी या अवैध व्यवसायाच्या धंद्याला बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे. मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ.